नमस्कार, मी बालाजी शिंदे. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. तर कोणत्याच लोकप्रतिनिधींच्या हस्ते महापूजा नाही, छावाचे नानासाहेब जावळे यांचा इशारा. पालखी आज वाखरी मुक्कामी, उद्या होणार रिंगण सोहळा. मंगळा येथे श्री गजानन महाराजांच्या पालखीला पुष्पहार घालून नगराध्यक्षांनी केले स्वागत. सामाजिक दृष्टिकोन बदलण्याची शक्ती महिलांमध्ये, कुलगुरु डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांचे प्रतिपादन. कोंगा येथे अज्ञात कारणासाठी युवकाने घेतला गळफास. दामाजी पंतांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. मराठा आरक्षण मागणीच्या आंदोलनाने आता नवे वळण घेतले असून, मुख्यमंत्री सोडा कोणत्याच लोकप्रतिनिधीच्या हस्ते श्री विठ्ठलाची महापूजा होऊ देणार नाही, असा इशारा छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी पंढरपुरात आयोजित पत्रकार परिषदेत सरकारला दिला आहे. विठ्ठलाची महापूजा ही मानाच्या वारकऱ्यांच्या हस्ते करावी असा सल्ला प्रशासनाला दिला आहे. आरक्षण मागणीच्या पार्श्वभूमीवर जावळे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. विनायक मेटे सारख्या एखाद्या मराठा समाजाच्या नेत्याला हाताशी आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीने केला जाईल अशी भीती सकल मराठा समाजाला वाटते. त्यामुळे मराठा आरक्षण समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी आणि मराठा समाजाचे सर्व नेते आजपासून पंढरपुरात ठाण मांडून बसणार आहेत. आमदार विनायक मेटे हे मराठा समाजाचे स्वयंघोषित नेते असल्याची टीका त्यांनी केली, तर भाजपाच्या नादाला लागून राणेंचा बळीचा बकरा झाल्याचं ते म्हणाले. मेगा नोकर भरतीमध्ये मराठ्यांना 16% आरक्षण ही घोषणा आहे. फक्त आरक्षणाचा ठोस निर्णय घेऊन मुख्यमंत्री फडणवीसांनी महापूजेला यावे. यावेळी जावळे पाटलांनी मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधीवर देखील निशाणा साधला. विधानसभेत एकही मराठा आमदार मराठा आरक्षणाची भूमिका सक्षमपणे मांडत नसल्याने आम्हाला रस्त्यावर उतरावे लागत असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी त्याची ताकद वापरून महापूजेला यावे, आम्ही संपूर्ण ताकदीनिशी त्यांना रोखू, असा गर्भित इशाराही त्यांनी यावेळी दिला. सामान्य जनता, यात्रेसाठी येणारे भाविक, एसटी बस, खासगी वाहनांचा वापर करतायत. कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊ नये, एसटी बसवर खासगी वाहनावर दगडफेक करू नये असे आवाहन त्यांनी केले. तर दुसरीकडे लोकप्रतिनिधींच्या गाड्या फोडण्याचे आदेश त्यांच्या मावळ्यांना दिले. आळंदीहून निघालेली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी लाखो विठ्ठल भक्तासमेत आज वाखरे येथील संत तळावर दाखल होत आहे. या पालखीसह संत तुकाराम आणि संत एकनाथ यांच्या पालख्यासह हजारो पालख्या आणि दिंड्या या पालखी तळावर आज सायंकाळी पर्यंत पोहोचणार आहेत. भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा रिंगण सोहळा उद्या वाखरे येथे पार पडणार आहे. आपल्या लाडक्या सावळ्या विठुरायाच्या आषाढी वारीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून निघालेल्या भाविकांच्या दिंड्या आपल्या पालख्यासह आज सायंकाळ पर्यंत वाखरी येथे पोहोचत आहेत. संतांचा विसावा समजल्या जाणाऱ्या वाखरी येथील संत तळावर माऊलींच्या पालखीची आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सह इतर संतांच्या पालख्यांची भेट होते. ही भेट आज सायंकाळ पर्यंत होणार असून या संतांच्या मेळ्यानंतर उद्या दशमी दिनी वाखरी येथे रिंगण सोहळ्यात संत ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या दिंडीतील अश्वरिंगण सोहळ्यात धावणार आहेत. भाविकांच्या डोळ्यांचे पारणे भेटणारा रिंगण सोहळा उद्या वाखरी येथे होणार असल्याने वाखरी तळावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि श्री संत तुकाराम महाराजांच्या पालख्या समेत 6 लाखांहून अधिक भाविक आज पंढरीच्या संत तळावर दाखल होत आहेत. शेगावहून निघालेली गजानन महाराजांच्या पालखीसह संत मुक्ताबाई, संत निवृत्तीनाथ आणि संत
संत एकनाथ महाराजांचं इतर अनेक छोट्या मोठ्या पालख्या आपल्या दिंडीसह या संत तळावर विसावणार आहेत. विठ्ठलाच्या भेटी अगोदर या संतांच्या भेटीचा योग आपल्या डोळ्यांनी पाहण्यासाठी विठ्ठल भक्त चुकीत नसल्याने उद्या वाखरी तळावर विठ्ठल भक्तांचा महापूर या ठिकाणी पाहावयास मिळणार आहे. भाविकांच्या साक्षीने येथील शेवटचा रिंगण सोहळा पार पडणार आहे. आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे निघालेल्या श्री गजानन महाराज पालखीचे मंगळा नगरीत नगराध्यक्ष अरुणा माळी यांनी पुष्पहार घालून पालखीचे सकाळी 11 वाजता भव्य स्वागत केले. दरम्यान बोराळे नाक्यावर पालखीच्या स्वागतासाठी मंगळा नगरीतील भाविक एकवटले होते. श्री गजानन महाराज पालखीचे माचनूर येथून सकाळी 6 वाजता मंगळाकडे मार्गक्रमण झाले. ब्रह्मपुरी येथे सकाळी 8 वाजता महाप्रसाद घेतल्यानंतर वारकरी 14 किलोमीटरचा प्रवास पायी करत मंगळा येथे सकाळी 11 वाजता बोराळे नाक्यावर पोहोचले. बोराळे नाक्यावर प्रथम नागरिक म्हणून मंगळाच्या नगराध्यक्ष अरुणा माळी यांनी श्रीला पुष्पहार अर्पण करून पालखीचे स्वागत केले. यावेळी दामाजी कारखान्याचे चेअरमन समाधान अवतडे, रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा, खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर अवतडे, सभापती प्रदीप खांडेकर, प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे, भगीरथजी बालके यांनीही पुष्पहार घालून पालखीचे स्वागत केले. मंगळा शहरातील मुख्य मार्गावरून पालखीने मार्गक्रमण करून नगरपालिका शाळेत मुक्कामी विसावली. येथे शहर व परिसरातील भाविकांनी येऊन दर्शन घेतले. सामाजिक दृष्टिकोन बदलण्याची शक्ती महिलांमध्येच आहे. विद्यार्थिनीची शैक्षणिक आणि सांस्कृतिक जडणघडण पूर्णत्वास नेण्याच्या उद्दिष्टाने काढण्यात आलेली आहे. या वार्षिकातून विद्यार्थिनींनी सांस्कृतिक चित्रकला व सुप्तगुणांच्या भावनांचा विकास करून लेख सादर केले आहेत. कल्पकतेला जोड देण्याचे काम यातून करण्यात आले आहे. सोलापुरातील श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक सिद्ध 2018 या स्मरणिकेचे प्रकाशन सोहळ्या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मृणालिनी फडणवीस यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटन समयी बोलत होते. तसेच त्यांनी विद्यार्थिनींना वॉल मॅगझिन ही संकल्पना स्पष्ट करून दाखवली. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी आवर्जून प्रवेश घ्यावा व यश संपादन करावे असेही आपल्या भाषणात त्यांनी म्हणाले. संस्थेचे अध्यक्ष श्री धर्मराज काळादी यांनी या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणाले की महिलांसाठी स्थापन केलेले श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक कमी वेळेत NBA नॅशनल बोर्ड ऑफ अक्रिडेशन मानांकन मिळाले हा संस्थेचाच गौरव आहे. भविष्यकाळात महिलांसाठी इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करत असल्याचे त्यांनी सांगितले. या स्मरणिकेत मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, कला व क्रीडा असे 6 विभाग असून या संदर्भातील लेख, कविता, विनोद, चारोळ्या तसेच यामध्ये माझे कॉलेज, श्रद्धा आणि अंधश्रद्धा, स्त्री शक्तीला सलाम, प्लास्टिक मुक्त सोलापूर, GST अशा विविध विषया संदर्भात लेख सादर केले आहेत. या वार्षिक अंकाचे कार्यकारी संपादक रेणुका इरशेट्टी यांनी काम पाहिले. विद्यार्थ्यांनी सेक्रेटरी आरती खुंटावळे व दुर्वा गोयल यांनी महिलांच्या प्रयत्नांना व्यासपीठ मिळण्यासाठी कविता व लेख आवश्यक आहेत व या वार्षिक अंकात प्रसारित करण्यात आले आहेत असे सांगितले. खोमनाळ येथे एका 21 वर्षीय युवकाने अज्ञात कारणासाठी लिंबाच्या झाडाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दिनांक 20 जुलै रोजी पहाटे खोमनाळ येथे घडली असून कुणाल आबासाहेब कोळी असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेची आकस्मिक माहीत अशी नोंद झाली आहे. शुक्रवार दिनांक 20 जुलै रोजी पहाटे खोमनाळ येथील कुणाल आप्पासाहेब कोळी यांनी अज्ञात कारणासाठी लिंबाच्या झाडास साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खबर मयताचा चुलता रावसाहेब कोळी यांनी पोलिसात दिली आहे. मयताचे कारण अद्याप स्पष्ट न झाल्याने पोलिसांनी विसेरा राखून ठेवला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक धनंजय अवताळे हे करीत आहेत. मंगळा येथील श्रीसंत दामाजीच्या पालखीचे आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी 1:30 मंगळा शहरातून टाळ मृदुंगांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. या पालखी सोहळ्यात महिला व पुरुष मोठ्या संख्येने सामील झाले असून मंगळा येथून ही पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. श्रीसंत दामाजी पंतांची पालखी गुरुवारी मंदिरातून शनिवार पेठेतील HBP बजरंग माळी यांच्याकडे परंपरेनुसार मुक्कामास गेली. शुक्रवारी सकाळी जवळपास 600 ते 700 वारकऱ्यांच्या समवेत मंगळा शहरातून टाळ मृदुंगाच्या गजरात पालखीची मिरवणूक काढण्यात आली. ही पालखी मिरवणुकीनंतर पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. मंगळा शहराच्या सीमेवर पालखी विसावली. सायंकाळी पालखी एकलासपूरकडे मार्गस्थ झाली. येथे मुक्काम करून शनिवारी पंढरपूरकडे जाणार आहे. दिनांक 23 जुलै रोजी पंढरपूर येथे आषाढी सोहळा भरत असल्याने राज्यातील सर्वच दिंड्या एकत्र आले आहेत. कर्नाटक राज्यातून मंगळा येथील दामाजी पंतांच्या मंदिरात जवळपास 60 दिंड्या प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही दाखल झाले आहेत.
पुन्हा एक नजर हेडलाईन्स वर. तर कोणत्याच लोकप्रतिनिधींच्या हस्ते महापूजा नाही, छावाचे नानासाहेब जावळे यांच्या इशारा. माऊलींची पालखी आज वाखरी मुक्कामी, उद्या होणार रिंगण सोहळा. गजानन महाराजांच्या पालखीला पुष्पहार घालून नगराध्यक्षांनी केले स्वागत. सामाजिक दृष्टिकोन बदलण्याची शक्ती महिलांमध्ये, कुलगुरु डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांचे प्रतिपादन. अज्ञात कारणासाठी युवकाने घेतला गळफास. आणि श्रीसंत रामाजी पंतांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.